काल जी लोक मराठा आंदोलनाच्या विरोधी कोर्टात गेली, जी लोक सत्तार अडचणीत आले की नेहमीच मदतीसाठी कोर्टात जातात, अशी काही लोक कोर्टात गेली. कोर्टाने निर्णय दिला, कोर्टाचा अवमान आम्ही करणार नाही. आणि त्यामुळं त्याऐवजी महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी महाविकास आघाडी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्रातले वेगवेगळ्या स्तरावरचे नागरिक, महिला, लहान मुलं सर्व एकत्र या निषेधासाठी एक तास तोंडावर काळी पट्टी बांधून मूक आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात आलं. या इस्लाम ठिकाणी देखील आम्ही मूक आंदोलन केलं. महाराष्ट्रात पवारसाहेब पुण्यात, उद्धवजी मुंबई आणि वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी आज या मूक आंदोलनात सहभागी झाले. बदलापूरच्या घटनेचा निषेध आम्ही करतो. निषेध करताना अशा घटना होणार नाही त्याची दक्षता सरकारने घ्यावी अशी मागणी करतो. सरकारला वेगवेगळ्या इव्हेंट आणि प्रचाराच्या सरकारी खर्चातून जो प्रचार चालू आहे त्यासाठीच पोलिसांना राबवण्याचं काम चाललंय. पोलिसांना वेळ मिळत नाही झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी, झालेले गुन्हे नोंद करण्यासाठी दिरंगाईने गुन्हे नोंदवत आहेत. असे अतिशय महत्वाचे गंभीर जे सेन्सिटिव्ह मॅटर्स आहेत त्याचे गुन्हे देखील पोलीस उशिरा नोंद करत आहेत. बदलापूरच्या घटनेनं आणखी एकदा पुढं आलं आणि या सर्वांचाच निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने आज दोन तासाचं सकाळी आंदोलन केलं. गृहमंत्रीपद पोलिसांनी बदलापूरच्या घटनेला जवळपास तब्बल 12 तासानंतर गुन्हा म्हणजे एखादी घटना झाली पोलिसांचं कर्तव्य आहे तक्रार नोंदवून लगेच घ्यावी आणि तपासाला सुरुवात करावी. जेवढा अशा केसेसमध्ये विलंब होतो तेवढा एव्हिडन्स नामशेष होण्याचा, नाहीसा होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलीस कार्यतत्पर असले पाहिजे, दिसत नाही. आणि ठाणे जिल्ह्यात सर्व ठिकाणी जे पोलीस अधिकारी नेमलेले आहेत सगळे माननीय मुख्यमंत्री मोदींच्या सूचनेनुसारच नेमलेले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी ताबडतोब ॲक्शन होत नाही. ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्राचं सरकार हे महाराष्ट्रातल्या या सगळ्या महिलांच्यावर, बालिकांच्यावर जे अत्याचार व्हायला लागलेले आहेत. शियाला परवा कोल्हापूर जिल्ह्यात घटना, त्या मुलीला तक्रार मारण्यात आलं. या सध्या संपूर्ण पोलिसांना शक्य होत नाही आहे. पोलीस खात्याचं काम व्यवस्थित होत नाही आहे हे वारंवार पुढे येते. सरकारने महाराष्ट्रातली कायदा व सुरक्षा याच्यावर नियंत्रण ठेवण्यात सरकारला पूर्ण अपयश आलेलं दिसतंय आणि त्यात महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाही हे वारंवार अधोरेखित होत आहे पोलिसांच्या आणि सरकारच्या नागरिकांना. महिलांचा प्रचंड अन्याय होत आहे. महिलांच्यावरच्या अत्याचारांच्या घटना जवळपास दुपटीनं वाढलेल्या आहेत मागच्या 10 वर्षात. बालकांच्या वरच्या अत्याचाराच्या घटना तर तिप्पट वाढलेल्या आहेत. 14 सालाचं कंपेरिझन 2023 साली केलं होतं. त्यामुळं आपली अधोगती या लॉ अँड ऑर्डरमध्ये झालेली आहे आणि सरकार त्याकडे लक्ष करत आहे. जाहिराती त्यांनी काही योजना काढल्या आहेत त्याच्यासाठी महिलांना बसेस पाठवणं, सरकारी त्यावर रुपये जेवढे योजनेवर खर्च होत नाही त्यापेक्षा जास्त यांच्या समारंभात पैसे खर्च व्हायला लागले आहेत. हे सरकारला कळते काय, जनतेला कळते कशासाठी चालते आणि निवडणुकीवर डोळा ठेवून त्यांना आता दुसरं काही भान राहिलेलं नाही. सरकारला सरकार जाणार आहे याची खात्री पटल्यामुळं आटापिटा करत आहेत आणि आपली लोकप्रियता टिकवण्याचा प्रयत्न करतो. रॉयल इन्फिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स. चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इन्फिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू.
बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या. संपर्क 77 20 06 90 74.